नमस्कार, सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेवगा मसाला। बनवायला अतिशय सोपा आणि खायलाही खूप टेस्टी लागतो। सकाळी सकाळी डब्याला देण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी रेसिपी आहे। अगदी 10 मिनिटात अतिशय टेस्टी भाजी तयार होते। आणि एकदम सोप्या पद्धतीने शेवगा मसाला कसा बनवायचा हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चपाती, भाजी, पराठा कशासोबतही आपण ही शेवगा मसाला भाजी व्यवस्थित प्रकारे खाऊ शकतो, किंवा भाताबरोबरही आपण ही खाऊ शकतो। चला तर मग रेसिपी स्टार्ट करूयात। कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। मी शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित कापून त्यावरील साल काढून व्यवस्थित त्या धुवून घेतल्या आहेत। त्या आपण गरम तेलामध्ये थोड्याशा फ्राय करून घेणार आहोत। यामध्ये आपण 1/2 चमचा मीठ ॲड करूयात। शेंगा तेलामध्ये थोड्याशा फ्राय करून घेतल्या की त्यावरील जी सालीलमध्ये जो कडवटपणा असतो तो कमी होतो, म्हणून 1 मिनिटभर किंवा 1/2 मिनिट तरी शेंगा व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत। 1 मिनिटभर शेंगा व्यवस्थित फ्राय झाल्या की त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत, म्हणजे शेंगा व्यवस्थित शिजल्या जातील। पाणी टाकल्यानंतर आपण कढईवरती झाकण ठेवूयात आणि 2 ते 3 मिनिटासाठी शेंगा व्यवस्थित शिजू देणार आहोत। 3 मिनिटामध्ये शेंगा व्यवस्थित शिजल्या गेल्या आहेत। शेंगा खूप जास्तही शिजल्या नाहीत आणि खूप कमीही शिजल्या नाहीत, अगदी मीडियम आहेत। त्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल गरम करण्यास ठेवलं आहे। 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे, तो आपण अगदी गुलाबी रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घेणार आहोत। 1 चमचा आलं लसूण पेस्ट आपण यामध्ये टाकणार आहोत आणि तीही व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 छोटा चमचा हळद यामध्ये मी ॲड करून घेतली आहे। 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो मी अगदी बारीक कट करून घेतला आहे, तोही आपण मिश्रणामध्ये टाकून घेऊया। टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करूया। आपण शेंगामध्ये मीठ ॲड केलेलं आहे, त्यामुळे इथे आपण अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये मीठ ॲड करू। खूप जास्त प्रमाणात आपण मीठ टाकणार नाहीत, अगदी थोडेसे मीठ आपण टाकून घेऊया। टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत। टोमॅटोवरती मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतो। 1 मिनिटभर हलवून आपण टोमॅटो अगदी व्यवस्थित मऊ करून घेतला आहे आणि फोडणीला छान तेलही सुटलं आहे। आपण यामध्ये आता अगदी थोडेसे पाणी ॲड करणार आहोत। 1/2 ग्लास पाणी मी यामध्ये ॲड केले आहे। पाणी गरम नाही, पाणी थंडच आहे। आता एकदा फोडणी व्यवस्थित प्रकारे हलवून घेऊ। अगदी हलक्या हाताने फोडणी हलवून घेऊ आणि त्यामध्ये आपण आता ज्या आपण शेंगा उकडून घेतल्या होत्या किंवा शिजून घेतल्या होत्या त्यात आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत। शेंगा ॲड करून घेतल्या की आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत, म्हणजे सर्व शेंगांना मसाला व्यवस्थित लागला जाईल। शेंगा व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये अगदी थोडासा शेंगादाण्याचा कूट टाकून घेणार आहोत। या ठिकाणी मी 2 चमचे शेंगादाण्याचा कूट घेतला आहे, तो मी शेंगावरती घालत आहे। कूट घातल्यानंतर आपण अगदी मीडियम गॅसवरती या शेंगांना एक दम देणार आहोत। अगदी 1 ते 2 मिनिट आपण झाकण ठेवून शेंगा मीडियम गॅसवरती ठेवणार आहोत। साधारणपणे 2 मिनिटानंतर मी झाकण खोलले आहे। आपल्या शेंगा खूप छान उकडल्या गेल्या आहेत, त्यांना दम खूप छान दिला गेला आहे। सर्व मिश्रण आपण एकदा व्यवस्थितरित्या हलवून घेऊया, म्हणजे आपण जो कूट टाकला आहे तो व्यवस्थित शेंगांना लागला जाईल। या ठिकाणी तुम्हाला थोडंसं जर पातळ असं वाटलं ग्रेव्ही करायची तर तुम्ही करू शकता, किंवा सुक्की ठेवायची तर तशीही ठेवू शकता। मला शेंगा सुक्याच हव्या आहेत, त्यामुळे मी यामध्ये आता पाणी ॲड करणार नाही। सर्वात शेवटी आपण आता या भाजीमध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत। तुम्हाला हवं त्या प्रमाणामध्ये कोथिंबीर ॲड करूया।
आणि परत एकदा सर्व भाजी अगदी व्यवस्थित हलवून घेऊया। भाजी आपण खूप अशी सुक्कीही करणार नाहीत, अगदी त्याच्यामध्ये थोडासा टोमॅटोचा जो आहे ओलावा तो तरी त्यामध्ये असावा, म्हणजे खाताना भाजी खूप टेस्टी लागते। आपली भाजी आता खाण्यासाठी तयार आहे, चला तर मग सर्व करूयात। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि हो रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जवळील मैत्रिणींना शेअरही करा। जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत माझ्या सर्व मैत्रिणींना टेक केअर, बाय बाय।